उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे 14 सप्टेंबर रोजी मेहतर वाल्मिक समाजातील एका पीडितेवर 4 नराधमांनी सामूहिक अत्याचार करून तिला ठार केले म्हणून पीडित बालिकेच्या गुन्हेगारांना भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आज महाराष्ट्र राज्य वाल्मिक मेहतर समाज 52 पंचायत यांच्या वतीनं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। तसंच फास्ट ट्रॅक न्यायालयात खटलं चालवून गुन्हेगारांना शिक्षा जाहीर करावी, बालिकेच्या प्रियजनांना व अत्याचार प्रकरणातील साक्षीदारांना संरक्षण मिळावे जेणेकरून पीडितेला न्याय मिळणार आहे, पीडितेच्या नातेवाईकांना सरकारकडून तत्काळ 1 कोटीची मदत मिळावी अशी मागणी देखील जळगाव मेहतर समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। आज आमची विनंती आहे उद्या आमचे नौजवान काय करतील काय बोलता येत नाही। आज आम्ही शासनाला विनंती केलेली आहे का त्या नरधामांना भर चौकामध्ये तुम्ही फाशी द्या, इतका अन्याय त्याच्या झालेला मित्रांनो तुम्हाला बोलू शकत त्या निवेदनामध्ये सर्व दिलेलं आहे, पण इतका अन्याय अत्याचार झालेला आहे त्या नरधामांना भर चौकामध्ये फाशी द्यायलाच पाहिजे, ज्यामुळे आमचे जे नौजवान मुलं आहेत त्यांना कमीत कमी समाधान मिळेल। नाही तर मित्र हो आता तर हे या लोकांचा अन्याय अत्याचार चालू झालेला आहे, आम्ही काय सहन करणार नाही भाऊ, असे मी आमच्या लोक अन्याय अत्याचार करत राहिलेले, पण इतका अन्याय अत्याचार आता आम्ही सहन करणार नाही। तर आमची विनंती एकच आहे उत्तर प्रदेश सरकारला का त्या भाडव्यांना फाशी द्यायलाच पाहिजे मित्र। अरे मी तर म्हणतो ना की आमच्या लोकांना खेड्यापाड्यामध्ये अन्याय अत्याचार होतो ना, आता त्या लोकांनी शहरमध्ये यावा कसाला खेड्यामध्ये राहता, हा ना तुम्ही बडे बडे सिटी में आहो ना, काय कुला वहा रहते भाई तुम आओ सिटी में, अशी माझी साहेबांना विनंती आहे।